नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण राहीबाई पोपेरे म्हणजेच बीजमाता किंवा सीड मदर यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आठ मार्च दोन हजार अठरा रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील राहीबाई पोपेरे यांना नारी शक्ती पुरस्कार दिला तर आठ मार्च म्हणजेच महिला दिन या महिला दिनाच्या दिवशीच राहीबाई पोपेरे यांना नारी शक्ती हा पुरस्कार मिळाला नुकताच त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देखील मिळालेला आहे कळसूबाई परिसर बियाणे संवर्धन समितीच्या माध्यमातून केलेल्या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे तर त्यांना नारीशक्ती हा पुरस्कार का मिळाला तर त्यांनी बियाणांचे संवर्धन केलेले आहे म्हणून त्यांना नारीशक्ती आणि पद्मश्री हा देखील पुरस्कार मिळालेला आहे त्या बीजमाता सीड मदर या टोपण नावाने सर्वत्र ओळखल्या जातात राहीबाई पोपेरे यांनी बियांचं संवर्धन किंवा बियांचे साठवण केल्यामुळे त्यांनी त्यांच्या घरी बियाण्यांचे जतन केल्यामुळे त्यांना बीजमाता किंवा सीड मदर या टोपण नावाने ओळखलं जातं देशी वाण निर्माण करणे त्याचे जतन करून ठेवणे त्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे काम त्यांनी केले आहे तर त्यांनी काय केलं तर प्रथमतः देशी वाणाचं देशी वान निर्माण कर केले त्यानंतर त्या वाणाचे जतन करून ठेवले आणि त्या वाणाला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केले संकरीत धान्य आणि भाजीपाला खाऊन त्यांचा नातू आजारी पडला तर आपण जे हायब्रीड धान्य म्हणतो किंवा संकरीत धान्य असतं ते धान्य खाल्ल्यामुळे राहीबाई पोपेरे यांचा नातू आजारी पडला आणि त्यावर उपाय शोधण्याच्या प्रयत्नातून राहीबाईंना देशी वाण वापरणे हा उपाय सुचला त्यांचा नातू आजारी पडल्यामुळं राहीबाईंना सुचलं की आपण जर देशी वान वापरले तर अशा प्रकारे कोणी आजारी पडणार नाही म्हणून त्यांना देशी वान वापरण्याचा हा उपाय सुचला त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारे धान्य आणि भाजीपाला देशी वाणातून निर्माण करण्याचे ठरवले म्हणून त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये का जी काही माणसं असतील त्यांच्याकरता जे धान्य आणि भाजीपाला असेल तर तो देशी वाणातूनच निर्माण करण्याचे त्यांनी ठरवले घरात खाण्यासाठी देशी वाण पिकवायचे आणि पीक आल्यावर त्यातून निवडक बिया साठवून ठेवायच्या असे काम त्यांनी सुरू केले तर घरामध्ये खाण्यासाठी त्या देशी वाण पिकवायच्या आणि त्या वाणातून जे काही बी निर्माण होईल किंवा ज्या काही बिया निर्माण होतील त्या त्या जतन करून ठेवायच्या असे काम त्यांनी सुरू केले कारले पालक तांदूळजा गोडवाल कडूवाल घेवडा भुईमुग वरई ढवळ काळभात काळ आंबे मोहोर उडीद अशा विविध प्रकारच्या भाज्या रानभाज्या आणि कडधान्यांचे वाण त्यांनी जपले स्वतःच्या घरापासून सुरू झालेला उपक्रम त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून सर्वत्र पोचवायला सुरुवात केली प्रथमतः त्यांनी देशी वान स्वतःच्या घरापुरतेच तयार केले होते परंतु नंतर या देशी वानांचे जतन करून त्यांनी ते त्यान देशी वान सर्वांसाठी द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी हे वान बचत गटाच्या माध्यमातून सगळीकडे पोचवायला सुरुवात केली भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम फोफावला आणि त्यांना हे वाण सर्वत्र पोहोचवण्याकरता भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनने सहकार्य केले राईबाई मातीच्या मडक्यामध्ये दे देशी वाणाचे बियाणे जतन करतात तर या ज्या माता बीज मदर आहेत तर त्यांच्याकडे आपण म्हणतो की देशी वाणांचे खूप बियाणे आहेत तर त्या हे बियाणे जतन कसे करतात तर ते बियाणे जतन करण्यासाठी ते बियाणे त्या मडक्यामध्ये ठेवतात मातीच्या मडक्याला शेणामातीने लिंबतात त्यांच्याकडे जे मडके असेल त्या मडक्याला प्रथमता ते शेणामातीने लिंपून घेतात त्यामुळे बियाणांना भुंगे किंवा मुंग्या लागत नाही असं केल्यामुळं काय होतं तर त्या मडक्यामध्ये ज्या बिया असतील त्या बियांना भुंगे किंवा मुंग्या लागत नाही मडक्यात राखेचा व कडुनिंबाचा वापर करतात त्याचप्रमाणे ते बियाणे खराब होऊ नये म्हणून त्या मडक्यामध्ये त्या राख टाकतात किंवा कडुनिंबाचा पाला असेल त्याचासुद्धा ते वापर करतात आता या बियाणे बँकेमध्ये पन्नासहून अधिक पिकांचे तीसहून अधिक भाजीपाल्याचे वाण जमा झाले आहेत त्यांच्याकडे हा जो बियाण्यांचा साठा आहे त्या बियाण्यांच्या साठ्यामध्ये बियाणे बँकेमध्ये पन्नासहून अधिक पिकांचे आणि तीसहून अधिक भाजीपाल्याचे देशी वान जमा झाले आहेत बी बी सीने दोन हजार अठरामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील शंभर मैलांची निवड केली तर बी बी सीने काय केलं दोन हजार अठरामध्ये संपूर्ण जगामध्ये ज्या काही महिलांनी अशा विशेष क्षेत्रामध्ये कर्तृत्व दाखवलेले असेल अशा शंभर मैलांची निवड केली आणि त्या मैलांमध्ये शंभर मैलांमध्ये राईबाई पोपेरे यांची देखील निवड झाली त्यात राईबाईंचा समावेश आहे